ही आहे छत्रपती संभाजीनगर येथील कोमल इंगोले। वडील चप्पल शिवण्याचं काम करून घर चालवतात, तर आई इतरांच्या घरी स्वयंपाक करून मुलांसाठी शिक्षणासाठी पैसे साचवते। अशा परिस्थितीमध्ये इंगोले कुटुंबियांनी मुलीला शिकवलं। मुलीनी मुंबई सारख्या ठिकाणी शिक्षणासाठी एक वेळचं जेवण करून 14 तास अभ्यास केला आणि सीए परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं। कोमलच्या यशामुळे तिचं सर्व स्तरातनं कौतुक केलं जात आहे। मूळचे परभणी जिल्ह्यातले मांडाखळी गावचे मुंजाजी इंगोले। मुंजाजी इंगोले यांचं 10वी पर्यंत शिक्षण झालंय, तर त्यांच्या पत्नी विजयमाला यांचं 6वी पर्यंत शिक्षण झालंय। परिस्थितीमुळे स्वतः शिकू शकलो नाही, यामुळे मुलांनी शिकून मोठं व्हावं यासाठी त्यांनी परभणी जिल्ह्यातनं औरंगाबाद मध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं। विजयनगर सातारा परिसरामध्ये इंगोले कुटुंबीय राहू लागले। त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी। इंगोले यांचे 10वी नंतर ITI झाल्यामुळे त्यांना एका कंपनीत नोकरी लागली, मात्र कंपनीवाल्यांनी त्यांना नोकरीवरून कर्मचारी कपातीच्या नावाखाली काढून टाकलं। त्यामुळे काहीही आधार नसल्यामुळे त्यांनी पुन्हा परंपरागत व्यवसाय म्हणून चप्पल शिवायला सुरुवात केली। यासाठी छोटंसं दुकान सुरू केलं आणि चप्पल विक्री करणं हा त्यांचा व्यवसाय होता। मात्र एवढ्यावरच घर चालत नसल्यामुळे त्यांच्या पत्नी देखील हातभार लागावा म्हणून इतरांच्या घरी स्वयंपाक करण्याचं काम करू लागल्या। मी 12वी पर्यंत शिकले, मला 94.2% होते आणि त्यानंतर माझं श्रीराम कॉलेज जे एशियामधलं फर्स्ट कॉलेज होतं कॉमर्सचं, त्याच्यामध्ये पण नंबर लागला होता। पण तिथे बेस्ट 4 माझं मॅथ्स नसल्यामुळे मग मला मुंबईला शिफ्ट करावं लागलं नरसिंहमुंजी कॉलेजमध्ये। ते सुद्धा इंडियाच्या टॉप 5 कॉलेजेसमध्ये येतं। आणि त्यानंतर मी माझा CA प्रवास सुरू केला। माझी CPT अगोदरच क्लिअर झाली होती आणि IPCCला मी प्रायव्हेट क्लासेसला ॲडमिशन घेतलं। तर तेव्हा परिस्थिती अशी होती की जी 80-90 हजार रुपये फीस होती ती तर आर्थिक परिस्थितीमुळे भरण्याची कॅपॅसिटीच नव्हती। त्याच्यामुळे आईनी कन्सेशनसाठी रिक्वेस्ट केली होती, मग कन्सेशन आम्हाला मिळालं आणि जी बाकीची फीज होती ती भरण्यासाठी पण माझ्या आईवडिलांनी असंच घर चालवून आणि माझी आई जसं मी सांगितलं अगोदर इतरांकडे पोळ्या करायला जायची, ती एका कंपनी पण मध्ये पण होती 2 वर्ष जवळपास, 8-8, 9-9 तास ती सलग उभीच असायची। तर ही सगळी स्ट्रगल करून मग त्यांनी आमच्या शिक्षणासाठी पैसा लावला। विजयमाला यांना परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, त्यामुळे स्वतःची मुलगी इंग्रजी शाळेत शिकावी अशी त्यांची इच्छा होती। त्यामुळे गावाकडून आल्यानंतर पहिलीमध्ये प्रवेश घेताना मुलगी कोमल हिला इंग्रजी शाळेत घेऊन गेल्या। त्यावेळी इंग्रजी शाळेत शिक्षकांनी सांगितलं की आम्ही फक्त उच्च शिक्षित पालकांच्या मुलांनाच प्रवेश देतो, त्यामुळे कोमलला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही आणि निराश झालेल्या विजयमाला आपल्या मुलीला घेऊन घरी आल्या। त्यानंतर त्यांनी खासगी शाळेत टाकलं। त्या ठिकाणी कोमल लहानपणापासूनच हुशार होती। 9वी असताना कोमलला नवोदयच्या परीक्षेमध्ये यश मिळालं आणि ती नवोदयमध्ये शिक्षण घेऊ लागली। 12वीपर्यंतचं शिक्षण तिने इथेच पूर्ण केलं आणि 12वीतही तिला तब्बल 94% मिळाले। त्याच्यानंतर जो फेज होता माझा 2.5 वर्षांचा जवळपास IPCC पासून मुंबईमध्ये, तर तो खूप डिफिकल्ट होता। म्हणजे माझं जे कॉलेज होतं त्याच्यामध्ये 75% अटेंडन्स कंपल्सरी होतं, अदरवाईज D-BAR करायचे। तर कॉलेजमध्ये 6:55 जायचं असायचं, मी 5:30 हॉस्टेलमधून निघायची, गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये राहायची मी। तर 5:30 निघाल्याच्या नंतर मी 11 कॉलेज, 12 क्लासेस आणि क्लासेस 9 चालायचे। तर जेव्हा हॉस्टेलमधून निघायची तेव्हा रात्री डिरेक्टली 10 घरी यायची। तर हा जो ड्युरेशन होता त्याच्यामध्ये अक्षरशः अशी कंडिशन होती की मला खायलासुद्धा काहीच नसायचं। घरची परिस्थिती अशी असल्यामुळे शिक्षणालाच एवढा पैसा लावलेला होता आणि पॉकेट मनी मला 500 रुपये पाठवायचे। तर ही जी पॉकेट मनी होती, तर असं होतं की मला ना वरळीमधून तर मला जायला यायला जो टॅक्सीचा माझा महिन्याचा खर्च होता तो जवळपास 600 होता आणि माझी पॉकेट मनी असायची जवळपास 500। तर त्याच्यामध्ये पण असं व्हायचं की येण्याजाण्यासाठीच पैसे नसायचे, तर खाण्याचा तर प्रश्न वेगळाच होता। तर माझं जवळपास 2.5 वर्ष असं होतं की मी 5 हॉस्टेलमधून निघायची, 9 रिटर्न यायची आणि जे उरले सुरलेलं जेवण असायचं त्याच्यावरतीच माझं हे 2.5 वर्ष गेलेलं। तर करून मी आर्टिकलशिप केली त्याच्यानंतर,
मग फायनलचे क्लासेस जॉईन केले. फायनलच्या क्लासेसला पण जवळपास असाच टाइम टेबल होता. घरची परिस्थिती नाजूक असतानाही इंगोले कुटुंबीय मुलांना शिकवत होते, त्यामुळे अनेक वेळा शिक्षण घेत असताना प्रवेश शुल्क भरणंही शक्य होत नव्हतं. मात्र सवलतीमुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. मात्र 12वीनंतरच्या शिक्षणासाठी खासगी शिकवणी लावणं गरजेचं होतं, त्यामुळे 90,000 भार या कुटुंबियांवर पडला. कोमलचा नंबर मुंबई इथल्या MM कॉलेजमध्ये लागला. त्या ठिकाणी तिला दरमहा काही खर्चही होता. अशा परिस्थितीमध्ये ती सकाळी लवकर उठून महाविद्यालयापर्यंत पायी जात होती. 14 तास अभ्यास झाल्यानंतर ती पुन्हा पायी घरी जायची. एक वेळ जेवण करून तिने अभ्यास पूर्ण केला. घरची परिस्थिती बेताची असली तरी मनात प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटी यामुळे पहिल्याच प्रयत्नात कोमल CA परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यामुळे स्वप्न मोठे असतील तर माणूस कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो, याचाच प्रत्यय कोमलकडे बघून येतो.